शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी ज्ञान मराठी या आपल्या शेतीविषयक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक पद्धतीने उमनिळ्यावरती नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. या रासायनिक औषधांचा योग्य वापर कसा करायचा आहे, काय प्रमाण आपल्याला यांचं वापरायचं आहे, याविषयी संपूर्ण माहिती डिटेल देणार आहे. पण मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना रासायनिक पद्धत वापरायची इच्छा नाही किंवा जे शेतकरी मित्र आपले रासायनिक पद्धत वापरत नाहीत त्यांच्यासाठी जैविक पद्धत देखील उपलब्ध आहे, त्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे. तो पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिली व्हिडिओची लिंक तुम्हाला दिली आहे, तिथं जाऊन ती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल जैविक पद्धतीने आपण उमनिळ्यावीचं कसं नियंत्रण करायचं याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रासायनिक औषधांचे घटक सांगणार आहे. हा घटक असणारा बाजारातलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं औषध तुम्ही निवडू शकता आणि आपल्या पिकातील उमनिळ्याच्या नियंत्रणासाठी वापरू शकता. तर चला आता कोणकोणते रासायनिक औषधं आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्या पिकातील उमनिळ्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये पहिला घटक आहे जो की सर्वांच्या ओळखीचा पण असेल, तो आहे क्लोरोपायरीफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% EC. या औषध तुम्हाला बाजारामध्ये कोणत्याही कंपनीचं जर उपलब्ध झालं तर ते तुम्ही हमखास वापरू शकता. खूप चांगले रिझल्ट या औषधाचे मिळतात. याचं प्रमाण आपल्याला एकरी 1 लिटर असं वापरायचं आहे. आणि या औषधाचा वापर तुम्ही ड्रेंचिंग किंवा पाटपाण्यामार्फत किंवा जर तुमच्याकडे ड्रिप सिस्टम असेल तर त्यामार्फत सोडू शकता. मित्रांनो, इथून पुढे मी जे औषध सांगणार आहे, जर तुम्ही फवारणी केली तर त्याची एवढी काही खास्ती जर तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे प्रयत्न करा की ड्रेंचिंगद्वारे किंवा जर तुमच्याकडे ड्रिप सिस्टम असेल तर ड्रिपद्वारे किंवा पाटपाण्यामार्फत ही औषधं देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मित्रांनो, जे दुसरं औषध आहे ते आहे क्विनाल्फॉस 25% EC. हा घटक असणारा बाजारातलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही औषध घेऊ शकता. उदाहरणार्थ सिजेंडा कंपनीचं इकालक्स, याचं पण एकरी प्रमाण 1 लिटर आहे मित्रांनो. म्हणजे ड्रेंचिंगसाठी आणि पाटपाण्यामार्फत सोडण्यासाठी याचं एकराला आपल्याला 1 लिटर प्रमाण वापरायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरं जे औषध आहे त्याचं नाव आहे फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्रिड 40%. अतिशय सुंदर आणि जबरदस्त रिझल्ट मित्रांनो या औषधाचे आहेत. आणि हा घटक असणारा बाजारातलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं तुम्ही औषध घ्या. उदाहरणार्थ बायर कंपनीचं लेसेंटा किंवा गाडा कंपनीचं पोलीस, याचं एकरी प्रमाण 200 ग्रॅम आहे मित्रांनो. आणि हे पण तुम्ही ड्रेंचिंगद्वारे किंवा पाटपाण्यामार्फत सोडू शकता. त्यानंतर मित्रांनो, चौथं जे औषध आहे, चौथा जो घटक आहे तो आहे क्लोथियानिडीन 50% WDG. हा घटक असणारा मित्रांनो बाजारात तुम्हाला सुमिटुमो कंपनीचं दंतोसू हे औषध मिळेल. खूप चांगले याचे रिझल्ट आहेत, तुम्ही याला पण वापरू शकता. याचं एकरी प्रमाण 100 ग्रॅम आहे आणि याचा पण तुम्ही वापर ड्रेंचिंगद्वारे किंवा पाटपाण्यामार्फत करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पाचवं जे औषधाचा घटक आहे तो आहे फ्लुबेंडामाइड 480 SC. हा घटक असणारा मित्रांनो बाजारात तुम्हाला बायर कंपनीचं फेम मिळेल, जसं की उमनिळ्यासाठी मित्रांनो प्रमाण 160 ml प्रति एकर आहे. आणि याचा पण वापर तुम्ही ड्रेंचिंगद्वारे किंवा पाटपाण्यामार्फत करू शकता. तर मित्रांनो, हे 5 औषधांचे घटक मी तुम्हाला सांगितले, जसं की वापर तुम्ही ड्रेंचिंगद्वारे किंवा पाटपाण्यामार्फत करू शकता. पण मी अजून एक तुम्हाला एक बोनस औषध सांगतो, ते म्हणजे क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 0.4% एक ग्रॅन्युअल स्वरूपाचं कीटकनाशक आहे मित्रांनो, ज्याचं की वापर करून तुम्ही ज्यावेळेस पिकाचं आपण खत व्यवस्थापन करू तर त्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापनामध्ये किंवा त्या खतामध्ये मिसळून या खताचा वापर करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे काही उमनिळ्याच्या नियंत्रणासाठी काही निवडक टॉपची कीटकनाशके होती, ज्यांचा की वापर तुम्ही आपल्या पिकातील उमनिळ्याच्या नियंत्रणासाठी करू शकता. अजून पण मित्रांनो, असे भरपूर औषधं आहेत, जसं की कार्बोफ्युरॉन, हॅमिथोक्झॅम, त्यांचा पण तुम्ही उमनिळ्याच्या नियंत्रणासाठी वापर करू शकता. आणि जर मित्रांनो तुम्हाला रासायनिक पद्धत नसेल वापरायची तर जैविक पद्धतीने कसं उमनिळ्यावरती नियंत्रण करायचं याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे की उमनिळ्याच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक पद्धतीचा आपण वापर करायचा, कशा पद्धतीने करायचं, काय वापरायचं, कुठं मिळेल, काय त्याची किंमत राहील, ही सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा, खूप तुमच्या फायद्याचा आहे. स्पेशली ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांनी तो व्हिडिओ 100% पाहावा, त्यांच्यासाठी तो खूप फायद्याचा ठरेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उमनिळ्याच्या रासायनिक नियंत्रणाबाबत थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओची माहिती आवडली व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबत जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करत अजिबात विसरू नका. बेल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करा, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओज मी रेग्युलर आपल्या चॅनलवरती अपलोड करतो. आणि शेवटी मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला अजून फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करायचं विसरू नका, कारण की इंस्टाग्रामवर असेच थोडक्यात रील्सच्या स्वरूपात मी माहितीचे व्हिडिओज इंस्टाग्रामवरती पण अपलोड करत असतो. इंस्टाग्रामची पण लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथं जाऊन तुम्ही माझ्या अकाउंटला व्हिजिट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.